भान ठेवून स्वप्न पहा आणि बेभान होऊन प्रयत्न करा, असे भारताचे दिवंगत राष्ट्रपती APJ कलाम म्हणायचे. आणि आज विज्ञान दिन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन देणाऱ्या या राष्ट्रपतींच्या स्मृतीला अभिसरून सोलापुरातल्या सिंहगड कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं पहा भारताचे भविष्य. नाविन्यपूर्ण प्रयोग, बोलण्याचा आत्मविश्वास, कल्पनाशक्तीचा विस्तार, प्रोजेक्टबद्दल दिली जाणारी माहिती आणि काका अभिप्राय नोंदवा अशी केली जाणारी विनंती. Going to show you what is Oreo vending machine and how it works. It doesn't need electricity, motor or an expensive things. It need material like cardboard, glue. हे या चिमुरड्या मुलांचे दृश्य पाहून भारताचे उद्याचे भवितव्य उज्ज्वल आहे यात कुठलीच शंका नाही याची प्रचिती येते. निमित्त आहे विज्ञान दिनाचे, स्थळ होते सिंहगड स्कूल. आपण केलेला प्रोजेक्ट किती सुंदर आहे हे सांगण्याची या बालवैज्ञानिकांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनीही मोठी गर्दी केली होती. मुलांचा आत्मविश्वास आणि त्यांची सांगण्याची पद्धत पाहून आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सिंहगड स्कूलमधील पहिली ते चौथीमधील सुमारे 200 अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे औचित्य साधून हे विज्ञानाचे प्रयोग दाखवले. स्मार्ट सिटी, यांत्रिक शेती, हायड्रॉलिक लिफ्ट, सोलर पॉवर, यांत्रिक क्रेन, वाहतूक व्यवस्था अशा अनेक विषयांना या निमित्ताने त्यांनी स्पर्श केला. यावेळी पानाफुलांनी बहरलेले सिंहगडचे मैदान प्रत्येकाच्या स्वागतासाठी सज्ज होते. पालकांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घेतला. त्याची ही बोलकी दृश्य. आज आमच्याकडे सायन्स एक्झिबिशन झालं होतं, पण इकडे सायन्स नाही, सगळे विषय घेऊनच आम्ही एक्झिबिशन केलं होतं. त्यामध्ये करीबन 200 मुलं सहभागी होते, प्री प्रायमरी 8वीपर्यंत. आणि मुलांना खूप खूप प्रयत्न केला. अलग अलग थे, इसमें वॉटर फिल्ट्रेशन था, फिर स्मार्ट सिटी, सोलापुर स्मार्ट सिटी को लेकर भी प्रोजेक्ट्स बनाए गए थे. फिर लैंग्वेजेस में छोटी सी छोटी, चाहे वो संज्ञा हो चाहे वो मुहावरे हो, वो कैसे हम गेम के थ्रू सीख सकते हैं. उसके अलावा सोशल स्टडीज़, जो कि बहुत ही एक डल विषय होता है, उसमें कैसे इंटरेस्ट से टीचर सिखा सकता है, वो सब उसमें इन्वॉल्व था.